नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक आहे तेवीस ऑक्टोबर तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर उद्याच्याला जे आहे राज्यातील कोणत्या भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर या ठिकाणी आपण सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायक कोण दावी शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या जे आपला आजसुद्धा जे आहे काही भागामध्ये दुपारनंतर पाऊस झाला तर काही भागामध्ये आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यानसुद्धा काही जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आणि तेच तसेच उद्यासुद्धा जे आहे कोणत्या भागामध्ये पाऊस राहील तेसुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेऊया परंतु त्याआधी जे आहे आपला आज रात्री आज आहे बावीस ऑक्टोबर आणि आज रात्रीच्या दरम्यान आपल्याला कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे पाहायला मिळेल तर या ठिकाणी जाणून घेऊया तर आज रात्री फक्त सोलापूर जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे सोलापूरचा जो आसपासचा जो भाग आहे पंढरपूर तुळजापूर इंदापूर बारामती तसेच विटा करार आणि रत्नागिरी कोल्हापूर स राजापूर आणि निपाणी या भागामध्ये जे आपले शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्या त्याकडे या भागा त्या या भागामध्ये आपलं जे आहे त्या जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि इतर भागामध्ये जे आपला हवामान जे आहे पूर्णपणे कोल्ड राहणार आहे फक्त जे आहे सोलापूर सांगली सातारा रत्नागिरी आणि कोल्हापूर या भागा या जिल्ह्यामध्ये फक्त आपल्याला पावसाची शक्यता आज रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळेल आणि इतर भागामध्ये आपला हवामान पूर्णपणे कोल्ड राहील आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो हा पाऊस आपल्याला जे आहे जवळजवळ रात्रीपर्यंत राहणार आहे आज मध्यरात्रीपर्यंत त्याच भागामध्ये पोच पडणार आहे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आणि सोला आणि इतर जे आहे छत्रपती संभाजीनगर झाला नगर जिल्हा झाला बीड जिल्हा तसेच परभणी हिंगोली नांदेड या सर्व भागामध्ये जे आपला आज रात्रीच्या दरम्यान हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे तसे विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा आपलं हवामान पूर्णपणे कोलडे राहील तर शेतकऱ्यांनी जे आहे हा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्यावा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर उद्याच्याला जे आहे तेवीस ऑक्टोबर आणि शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या सकाळच्या दरम्यान आपलं जे आहे वातावरण आपलं पूर्णपणे हवामान कोल्ड राहणार आहे कोणत्याही भागामध्ये आपल्याला कुठेही आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही कोणत्याही मा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवामान पू उद्या सकाळच्या दरम्यान कोल्ड राहील उद्या सकाळच्या दरम्यान सूर्यदर्शन होईल उद्या सकाळपासून ते आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपला उद्या सकाळपासून ते जवळजवळ राज्यामध्ये उद्या रात रात्रीपर्यंत उद्याच्याला हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे उद्याच्याला जे आहे राज्यातील कोणत्याही भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही फक्त जे आपल्याला शेतकरी मित्रांनो उद्या सायंकाळच्या दरम्यान फक्त उद्या सायंकाळच्या दरम्यान फक्त जे आहे सोलापूर सांगली आणि रत्नागिरी आणि कोल्हापूर या भागामध्ये थोडाफार हलकामजिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल उद्या जे आहे उद्या रात्रीच्या दरम्यान उद्या सायंकाळच्या दरम्यान अन्यथा जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला मराठवाड्यामध्ये हवामान उद्याच्या दरम्यान कोल्ड राहणार आहे उद्या सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत हवामान जे आहे पूर्णपणे कोल्ड राहील विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो हवामान पूर्णपणे कोल्ड राहील आणि उत्तर महाराष्ट्र या सर्व भागामध्ये जे आहे मुंबई पुणे या सर्व भागामध्ये उद्याच्या दरम्यान हवामान जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला कोल्ड राहणार आहे आपले शेतकरी आपले शेतीची कामे करू शकतात उद्याच्याला काय राज्यामध्ये पाऊस नसणार आहे उद्याच्याला आपल्याला जे काही शेतकऱ्यांना आपली शेतीची कामे करायची असेल शेतकरी आपले शेतीची कामे करू शकतात आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता उद्यापासून जे आहे पावसाला उघडीप राहणार आहे उद्यापासून राज्यातील पावसाचा जोर पूर्णपणे कमी होणार आहे म्हणजे आज रात्री म्हणजे आज रात्रीपासूनच आता सध्याच राज आज आता सध्या जे आहे हवामान आपल्याला सध्या कोरडे पाहायला मिळत असेल प हवामान आता आज रात्रीपासूनच जे आहे हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे आज जवळजवळ राज्यामध्ये जे आहे तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस म्हणजे शेतकरी मित्रांनो जवळजवळ राज्यामध्ये तीस ऑक्टोबर पर्यंत जे आहे ही राज्यामध्ये काय पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही हवामान जे आहे पूर्णपणे कोल्ड राहील तीस तारखेपर्यंत तर शेतकऱ्याने हा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्यावा आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये तीस तारखेपर्यंत राज्यामध्ये पावसाला जाय उघडीप राहणार आहे आणि तीस ऑक्टोबर नंतरचा हवामान अंदाज ज्या शेतकऱ्यांना पुढच्या वेळ नंतर प सांगितलं जाईल परंतु ज्या शेतकरी मित्रांनो या तीस तारखेपर्यंत राज्यातील हवामान उद्यापासून जे आहे कोरडे राहणार आहे राज्यामध्ये फक्त आज रात्रीच्या दरम्यान सोलापूर आणि कोल्हापूर सांगली सातारा या भागामध्ये थोडाफार आज रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल फक्त त्याच जिल्ह्यामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आज रात्रीच्या दरम्यान आणि इतर भागामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांनो हवामान जे आहे पूर्णपणे कोल्ड राहील आज रात्रीपासूनच जे आहे स सगळीकडे हवामान कोल्ड राहील फक्त स फक्त पश्चिम महाराष्ट्रातील आणि कोकण भागामध्ये सध्या आज रात्रीच्या दरम्यान पावसा शक्यता पाहायला मिळेल अन्यथा जे आहे कुठेही आपल्याला पावसा शक्यता राहणार नाही आणि जर शेतकरी मित्रांनो जे आहे आज जर त्या भागामध्ये कोणतं शेतकरी जर तुम्ही हा अंदाज जर पाहत असेल पश्चिम महाराष्ट्रातील आपण जसं सांगितलेलं आहे त्या भागामध्ये सध्या जे आहे आता पावसाचे वातावरण आपल्याला सध्या पाहायला मिळत असणार आहे सोलापूर जर भाग तसेच सांगली जे असं सातारा सो कोल्हापूर या भागामध्ये सध्या आपल्याला जे आहे पावसाचे वातावरण सध्या पाहायला मिळत असेल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता बिनतोक उद्यापासून जे आहे शेतकरी मित्रांनो उद्यापासून राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहणार आहे हा अंदाज जे आहे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा आणि शेतकरी मित्रांनो दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्रीवादळ या ठिकाणी तुम्ही पाहत असाल या ठिकाणी त चक्रीवादळ तयार होत आहे पण ह्या चक्रीवादाचा परिणाम काय महाराष्ट्रावर होणार नाही हा चक्रीवादळा जवळ जो आहे शेतकरी मित्रांनो या चक्रीवादाचा जे आहे परिणाम आपला महाराष्ट्रामध्ये वर आपल्याला दिसून येणार नाही फक्त जे आहे हा ला ला हे जे चक्रीवादळ तयार होत आहे बंगालच्या उपसागरामध्ये या चक्रीवादाचा जो परिणाम आहे महाराष्ट्रावर आपल्याला पाहायला मिळणार नाही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हे चक्रीवादळ सध्या या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तर हे चक्रीवादळ सध्या आपल्याला पुढे सरकून जे आहे आपल्याला या ठिकाणी पंचवीस सव्वीस म्हणजे सव्वीस तारखेच्या दरम्यान आपलं हे चक्रीवादळ धरकेल धरकेल आणि पण याचा परिणाम जे आहे महाराष्ट्र का होणार नाही हा देखील अंदाज आहे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा कारण की राज्यामध्ये सध्या जे आहे चक्रीवादळ चक्रीवादळ आपल्याला पा या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळत आहे परंतु या चक्रीवादळ सध्या आपल्याला सध्या तयार होताना आपल्या या ठिकाणी तुम्ही पाहत असाल परंतु या चक्रीवादाचा परिणाम महाराष्ट्रावर आपल्याला दिसून येणार नाही जर याच्या पुढे जर या अंदाजमध्ये जर बदल झाला हवामानामध्ये जर बदल झाला तर शेतकऱ्यांना जे आहे सांगित या ठिकाणी आपण या ठिकाणी सांगितलं जाईल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आमचे असेच अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबी शका तर शेतकरी मित्रांनो आपण जे आहे रोजचे रोज, रोज आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना हवामानंदाज या ठिकाणी देत असतो आणि आपले अंदाज जे आहे शेतकऱ्यांना रोजचे रोज, रोज सात आणि आठच्या दरम्यान आपण जे आहे शेतकऱ्यांना अंदाज या ठिकाणी सांग सांगत असतो आणि आपले रोजचे रोज हवामान अंदाज आपण सात ते आणि आठच्या दरम्यान आपण टाकत असतो आपल्या चॅनेलवर आणि तुम्ही आपले हा हवामान अंदाज पाहण्यासाठी आमचे जे आहे आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबी शका आणि शेतकरी मित्रांनो दुसरं म्हणजे तुमच्या भागामध्ये आज पाऊस पडला का तुमच्या भागामध्ये ते सुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आज रात्रीच्याला जे कोणत्या भागामध्ये पाऊस राहणार आहे ते सुद्धा आपण आज पाहिलेलं आहे आज फक्त आज जे आहे आज रात्री फक्त जे आहे पाऊस राहणार आहे आज रात्रीपासून म्हणजे आज रात्री, रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान फक्त जे आहे प सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर या जो आसपासचा जो भाग आहे आसपासचे जे तालुके आहे त्या भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता आज रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळेल अन्यथा जे आहे कुठेही आपल्याला जे आहे उद्या सकाळ उद्यापासून जे हवामान जे आहे राज्यातील हवामान पूर्णपणे कोल्ड राहणार राहणार आहे आपले शेतकरी आपले शेतीची कामे करायला शकतात तर शेतकरी मित्रांनो जे आहे आमचे असेच हवामानदार जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबी शका तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या त्यालासुद्धा शेतकऱ्यांना ठिकाणी अंदाज आपण सांग सांगितला जाईल आणि शेतकरी मित्रांनो या आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकून दाबी शका आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद